पैठणचा संत एकनाथ कारखाना बंद करण्याचे आदेश. पैठण तालुक्यात एकमेव असणारा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रक मंडळाने दिले आहेत. कारखान्यामधून निघणाऱ्या वायू प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व पीक खराब होत असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची तक्रार शेतकरी व सभासद विष्णू बोडके यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. विष्णू आसाराम बोडके, राहणार मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद. मी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद आहे. या कारखान्यातून बॉयलर वाटे होणारं प्रदूषण फार प्रचंड असल्या कारणाने या कारखान्याच्या या प्रदूषणामुळे शेतकरी व या ठिकाणी यमाडीसीमुळे सर्व कामगार वसत आहे व शेतकऱ्याच्या भाजीपाल्यावर हा घाण पडून राख पडून त्याचं प्रचंड नुकसान होतं. या शेतकऱ्याचा भाजीपाला या जायकवाडीच्या बाजारात कोणी खरेदी करत नाही. या तक्रारीवरून औरंगाबाद येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने संत एकनाथ कारखान्याची प्रदूषण तपासणी केली असता या तपासणीत प्रदूषण रोखणारी यंत्रणा नसल्याबाबतचे निदर्शनास आले. कारखान्यामधून निघणारी राख व काजळी नियंत्रित करून प्रदूषण बंद करावे किंवा संत एकनाथ सहकारी कारखाना बंद करावा असे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढल्याने पैठण तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सतत काही ना काही वादात असणारा हा कारखाना या आदेशाने पुन्हा अडचणीत आलाय. कारखान्यास होणारा वीज पुरवठा पाणी पुरवठा त्वरित खंडित करावा असे आदेशही प्रदूषण नियामक मंडळाने महावितरण कंपनीस व जायकवाडी पाटबंधारे विभागास दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने न केल्यास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा तक्रारदार विष्णू बोडके यांनी दिलाय. CNI महाराष्ट्र, शिवाजी गाडे, पैठण.